आधी हा हल्ला केला गेला होता त्याचं उत्तर देण्यासाठी म्हणून इस्रायलनं हा हल्ला केलाय. किती भीषणता याची असं म्हणावं लागेल आणि इराणचा या पुढे नेमकं काय कमकुवत बाजू असू शकेल मग आता या हल्ल्यानंतर? नक्कीच इराणनं हल्ला केल्यानंतर इस्रायल हल्ला करणार हे नक्कीच त्या ठिकाणी होतं, फक्त केव्हा करणार हाच तो प्रश्न बाकी होता. आणि माझ्या मते इस्रायल पुढे जे आहे 3-4 महत्वाचे ऑप्शन त्यांच्या समोर अवेलेबल आहेत. एक सर्वात महत्वाचा म्हणजे न्यूक्लिअर फॅसिलिटी ज्या इराणमध्ये आहे त्यावर स्ट्राईक करणं. दुसरा जो आहे इराणची अर्थव्यवस्था ज्यावर अवलंबून आहे त्या ऑइल वेल्सवर, तेल विहिरीवर अटॅक करणं. तिसरं म्हणजे मिलिटरी टार्गेट्सवर त्या ठिकाणी अटॅक करणं. आणि चौथं म्हणजे इराणमधले महत्वाचे कमांडर, त्याचबरोबर तिथले जे महत्वाचे पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांचे टार्गेटेड असॅसिनेशन करणं. आता त्यांनी जे आहे मुख्यतः मिलिटरी टार्गेट्सवर त्या ठिकाणी अटॅक केलेला आहे. माझ्या मते एक प्रकारे जे आहे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असा प्रकार हा त्या ठिकाणी असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. म्हणजे इस्रायलनं जे आहे आम्ही इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मिलिटरी टार्गेट्सवर त्या ठिकाणी हल्ला केला. इराण सुद्धा त्या ठिकाणी म्हणेल की इराण जे आहे आमची जी मर्मस्थानं होती एक प्रकारे आमची जी न्यूक्लिअर टार्गेट्स आहेत त्याचबरोबर आमची जी ऑइल वेल्स आहेत त्याला कुठेही आम्ही धक्का बनावू न देता फक्त जो आहे संघर्षाचा हा पुढचा टप्पा त्या ठिकाणी आला. इराण सुद्धा त्याला रिटॅलिएट करेल पण माझ्या मते याच्या माध्यमातून इराणने जे अमेरिकेनं जे आहे अप्रत्यक्षपणे यामध्ये भूमिका बजावली असेल. त्याचबरोबर अरब राष्ट्र जी आहेत कतर आहे, इजिप्त आहे, त्याचबरोबर सौदी अरेबिया आहे यांचा सुद्धा यामध्ये काही समावेश असेल. आणि या सगळ्याच्या एकत्रित परिणामामुळे माझ्या मते इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जे आहे संघर्ष तर चालू आहे फक्त खूप मोठा पेटेल आणि त्यातून तिसरं महायुद्ध सुरू होईल असं आजही मला त्या ठिकाणी वाटत नाही. अनलेस अँड अदरवाईज इस्रायल जे आहे इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज किंवा त्यांच्या अर्थव्यवस्थेचं मर्मस्थान असणाऱ्या ऑइल वेलवर जोपर्यंत हल्ला करत नाही तोपर्यंत हे खूप जास्त चिघळेल असं वाटत नाही. पण ते युद्ध संपलं नाही, अजूनही जे आहे ते असंच चालू आहे. जी सतीश सर धन्यवाद, हे सविस्तर उत्तर सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला दिलीत यासाठी.